आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीची प्रायोजक आहेत शिरोणा डेव्हलपर्स. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे करण्यात आलेल्या नवीन बंधनाच्या पार्श्वभूमीवर पीएपी प्रवासासाठी आता युनिव्हर्सल पासची सक्ती करण्याचा निर्णय पीएमपीएल प्रशासनाने घेतलाय. प्रवास करताना आता दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र किंवा युनिव्हर्सल पास बंधनकारक राहणार आहे. याची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे. युनिव्हर्सल पास अथवा दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र नसल्यास प्रवाशांना बसमधून प्रवास करता येणार नसल्याचे पीएमपीएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी स्पष्ट केला. पीएमपी प्रशासनाने कोरोनाच्या नियमांचे बसमध्ये कडक पालन करण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी अंमलबजावणी करण्याकरिता स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. तसंच यासंदर्भात वाहकांना सूचना देण्यात येणार असल्याची माहिती झेंडे यांनी दिली. त्यामुळे प्रवाशांनी कोरोनाचे नियम पाळले नाहीत तर बसमध्ये सुद्धा प्रवाशांवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा.